आपण बघत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. स्वर्गीय योगेश उल्हास जामदार यांची जयंती त्यांच्या कुटुंब आणि मित्र परिवाराने अनोख्या पद्धतीने साजरी केलेली पाहायला मिळाली. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंड वर राहणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप व आर्थिक मदत करत सामाजिक भान ठेवून हा उपक्रम घेण्यात आला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात योगेश उल्हास जामदार यांचे कोविडमुळे दुर्दैवी निधन झाले. दिव्यांग असूनही मनाने मात्र अत्यंत खंबीर आणि अतिशय मनमिळाऊ एक हसतमुख सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असे योगेश जामदार यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आजचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून त्याला आदरांजली वाहण्याचा मानस त्याचे वडील उल्हास जामदार यांनी व्यक्त केला. त्यांसाठी पुढाकार घेत डम्पिंग ग्राउंड वरील मुलांच्या शिक्षणासाठी काम करण्याचे अनुबंध संस्थेच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यावेळी योगेशच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित चिमुकल्यांनीच केक कापला. त्यानंतर उपस्थित कुटुंबीय आणि मान्यवरांच्या हस्ते या मुलांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.